रणवीर शिंद्यांना कोंडीत पकडणार हे पुन्हा सिद्ध झालं। एकनाथ शिंदेंची अवस्था धरता येईना आणि सोडताही येईना। शिंदेंचे आमदार मान्य करतात सरकार कधीही कोसळू शकतं। फडणवीस शिंदे काय निर्णय घेणार हे समजून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। गेल्या अनेक दिवसापासून एकनाथ शिंदे गटात फारसं काही अलबेल नाही। एक एक व्यक्ती आपली नाराजी व्यक्त करत आहे तर कोणी पक्षातून बाहेर पडण्याचा इशाराही देत आहे। यामध्ये प्रथम बच्चू कडू, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक आणि आता यासोबतच सुहास गांधी असतील किंवा आता संजय गायकवाड असतील, या सगळ्यात नेत्यांची शिंदे गटांच्या विरोधात मोठा निर्णय आहे किंवा आपण कशा पद्धतीने सरकारमध्ये अस्वस्थ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे। या सगळ्या घडामोडी जर बाजूला ठेवल्या तर अजून एक मुद्दा महत्त्वाचा, ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर फडणवीस आणि शिंदे एकत्र आले आहेत। हिंदुत्व आलं म्हणजे शिवसेना आली आणि शिवसेना आली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आले। मात्र या छत्रपती महाराजांबद्दल भाजपाचे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काहीही बलतसलत बोलत असतील तर कोणत्या मुद्द्यावर शिंदे हे भाजपासोबत गेले असा सवाल जो आहे तो उपस्थित केला जात आहे। आणि यावर शिंदे गटाचे आमदार परखड बोलले आहेत। यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी इशारा दिलाय। त्यांनी म्हटले, राज्यपाल कोश्यारी भाजपाचे प्रवक्ते छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलत राहिले तर सरकारमध्ये विद्वष्ट निर्माण होईल, त्याचे परिणाम दोन्ही गटाला भोगावे लागेल अशी भीती देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। दोघांमध्ये विद्वष्ट निर्माण होऊ शकते, याचे परिणाम दोघांनाही भोगावे लागतील। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपाला इशारा दिलाय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते हे अपमानास्पद बोलतात। भाजपाच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विचार करून बोलायला पाहिजे। यानंतर अशा प्रकारचा अपमान आम्ही लोक सहन करणार नाही, वरिष्ठ भाजप नेत्यांच्या लक्षात आणून देऊ। शिवाजी महाराजांचा अपमान नेहमीच होत असेल तर हे काही चांगलं नाही, असंही संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे। दुसरीकडे संजय राऊत हे शिंदे गटाच्या आमदारावर तुटून पडतात। स्वाभिमानाच्या गोष्टी सांगून शिवसेना फोडली, मग आता स्वाभिमान कुठे गेला, शिंदे राजीनामा कधी देणार असा थेट सवाल संजय राऊत यांनी शिंदे यांना केला आहे। शेवटी काय तर ज्याची भीती होती नेमकं तेच घडत आहे। एकीकडे एकनाथ शिंदे गटाच्या वेगळ्या भूमिका आहेत तर फडणवीस गटाच्या वेगळ्या भूमिका आहेत। केंद्रातून यंत्रणाची हालचाल होती त्या ठिकाणी एकटे फडणवीस तरी काय करणार असाही प्रश्न आहे। पण यामुळे एकनाथ शिंदे यांची कोंडी झाली आहे। या अगोदर एकनाथ शिंदेमुळे फडणवीसांची कोंडी होत होती, मात्र आता फडणवीस आणि शिंदेंची कोंडी अशा अवस्थेत एकनाथ शिंदेंना धरताही येत नाही आणि सोडताही येत नाही। आता या सगळ्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे काय करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि संजय गायकवाड यांनी म्हणल्याप्रमाणे सरकारमध्ये विदुष्ट निर्माण होऊ शकेल, याचाच अर्थ सरकार कोसळू शकतं हे खरं होईल का, हे तुम्ही कमेंट करून नक्की